तंबाखूजन्य पदार्थ वगळून पानटपरी धारकांना सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत विक्रीस परवानगी देण्यात आली आहे। शासनाचे सर्व नियम अटी पाळणं बंधनकारक असल्याचं पालिकेने स्पष्ट केलं। तंबाखूजन्य पदार्थ वगळून पानटपरी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे। पानपट्टी पान दुकान चालकांनी शासनाचा आदेश नियम अटींचं पालन करणं सक्तीचं आणि बंधनकारक असल्याचं पालिकेचे उपायुक्त डॉ पंकज जावळे यांनी स्पष्ट केलंय। तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीबाबत उद्यापासून सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत विक्रीसाठी जे परवानाधारक विक्रेते आहेत ज्यांना सक्षम प्राधिकरणाची मान्यता प्राप्त झाली आहे त्यांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे। सदरची परवानगी देताना सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळणे त्यांना बंधनकारक असणार आहे। तसेच वेळोवेळी शासनाने दिलेल्या तंबाखूजन्य पदार्थ बंदीबाबतचे जे काही आदेश आहेत ते देखील पाळणे बंधनकारक राहणार आहे। तसेच संबंधित दुकानांच्या आस्थापनांच्या ठिकाणी फक्त माल विक्रीस परवानगी असून सेवनासाठी कसलीही परवानगी असणार नाही आहे। जर असे काही आढळून आल्यास संबंधित आस्थापनाधारक यांच्यावर कारवाई करण्यात येईल। तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास थुंकल्यास कायद्यान्वये गुन्हा आहे अशा आशयाचा फलक सदर ठिकाणी लावणे हा सर्व आस्थापनांना बंधनकारक राहणार आहे। मार्च महिन्यापासून पानटपरी धारकांसमोर आर्थिक संकट उभं ठाकलं होतं। आता बुधवारपासून या क्षेत्रातील तमाम घटकांना दिलासा मिळणार आहे।